Good morning students, this is Dr. Niranjan Shah, Assistant Professor, Tozaram Chaturchand College, Bharamati. In last video we have discussed about the first feature of enactments affecting bank which name was restriction of business. In that video we have discussed about the section 5 section 6 section 8 of banking regulation act this section indicates that the banking companies or banking institutions has a power to perform or to activate the various functions and some of the functions or some of the activities has been prohibited to the bank in today we have discussed about the second silent feature of enactments affecting bank let's we discuss the second feature its name is capital requirement the second feature is most important feature according to this feature the auditor should know why and how

ज्यामध्ये आपण अशा लक्ष अशा गोष्टी लक्षात आल्या की बँकांनी कोणत्या ॲक्टिव्हिटीज करायच्या किंवा कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज करायच्या नाहीत म्हणजेच रिस्ट्रिक्शन ऑफ बिझनेस काय आहे हे आपण पहिलं फीचर बघितलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅपिटल रिक्वायरमेंट हे दुसरं फीचर आपण पाहत आहोत सेक्शन इलेवन आणि सेक्शन ट्वेल्व हा यासाठीच दिलेला आहे की ज्यामध्ये बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये अशा प्रोविजन्स दिलेल्या आहेत की बँकांनी त्यांचं कॅपिटल कशा पद्धतीने उभं करायचं किंवा कशा पद्धतीने गोळा करायचं दॅट ॲक्ट्स प्रोव्हाइड्स मिनिमम अमाऊंट ऑफ कॅपिटल टू बी रेज्ड म्हणजे त्या कायद्यामध्ये असं सांगितलेलं आहे की बँकांनी कमीत कमी किती भांडवल गोळा करणं गरजेचं आहे म्हणजे त्याला काही मर्यादा दिलेल्या आहेत त्या मर्यादेपेक्षा जास्त भांडवल गोळा करणं गरजेचं आहे त्यापेक्षा कमी भांडवल बॅ बँकांना गोळा करता येत नाही अँड मेंटेन बाय द बँक असा पण एक शब्द आहे म्हणजे तो बँकांनी मेंटेन पण केला पाहिजे म्हणजे कॅपिटल त्या प्रमाणामध्ये असणं गरजेचं आहे त्यापेक्षा कमी होता कामा नये हे कशामध्ये दिलेलं आहे सेक्शन इलेवन आणि सेक्शन ट्वेल्व हे दोन्ही सेक्शन्स बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये दिलेले आहेत म्हणजे बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट मध्ये या सर्व गोष्टींचा उल्लेख केलेला आहे आता काय उल्लेख आहे किंवा कि किती कॅपिटल असणं गरजेचं आहे हे आपण बघूया बघा द ॲक्ट स्टेट दॅट द सबस्क्राईब्ड कॅपिटल ऑफ द बँक्स इज मोर दॅन ऑर ग्रेटर दॅन फिफ्टी पर्सेंट ऑफ ऑथराइज्ड कॅपिटल मित्रो तुम्हाला माहिती आहे की कॅपिटल रिक्वायरमेंटमध्ये किंवा कॅपिटल ज्या आपण भांडवल भांडवल म्हणतो त्याला आपण की जे आपण कोणकोणत्या मार्गाने किंवा कशा पद्धतीने गोळा करू शकतो तर शेअर्सच्या माध्यमातून आपण गोळा करू शकतो आणि मग याच्यामध्ये सुरुवातीला ऑथराईज कॅपिटल असेल नंतर सबस्क्राईब कॅपिटल असेल नंतर पेड अप कॅपिटल असेल तर बँकांनासुद्धा याच प्रोसिजरने जावं लागतं पहिल्यांदा बँकेची स्थापना होत असताना म्हणजे इनेकमेंट्स होत असताना बँकेला किती कॅपिटलची आवश्यकता आहे त्या प्रमाणात त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं त्याला आपण म्हणतो ऑथराईज कॅपिटल त्यानंतर त्यापैकी काही शेअर्स आपल्याला बाजारपेठेमध्ये इश्यू करावे लागतात म्हणजे त्याला म्हणतो आपण सबस्क्राईब कॅपिटल म्हणजे किती लोकांनी त्याचं सबस्क्रिप्शन भरलेलं आहे असं कॅपिटल म्हणजे सबस्क्राईब कॅपिटल आणि त्यानंतर पेडअप कॅपिटल अशा तीन महत्त्वाच्या संकल्पना या कायद्यामध्ये स्पष्ट उल्लेखलेल्या आहेत आता त्यामध्ये काय सांगितलेलं आहे द सबस्क्राईब कॅपिटल ऑफ द बँक म्हणजे बँकेचं सबस्क्राईब कॅपिटल ऑथराईज कॅपिटलपैकी सबस्क्राईब कॅपिटल हे किती असलं पाहिजे ग्रेटर दॅन फिफ्टी पर्सेंट ऑफ ऑथराईज कॅपिटल म्हणजे ऑथराईज कॅपिटलच्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त भांडवल हे सबस्क्राईब कॅपिटल म्हणून बँकांनी गोळा करणं गरजेचं आहे त्यापेक्षा कमी असता कामा नये ऑडिटरला हे जर माहिती नसेल तर ऑडिटर व्यवस्थित चेकिंग करू शकणार नाही त्यामुळे या ठिकाणी ऑडिटरला ह्या प्रोव्हिजन्स माहिती असणं गरजेचं आहे किंवा त्याचा अभ्यास करणं त्याने गरजेचं आहे पुढचं त्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा पेडअप कॅपिटल इज ग्रेटर दॅन ऑर मोर दॅन फिफ्टी पर्सेंट ऑफ सबस्क्राईब कॅपिटल म्हणजे या ठिकाणी बघा सुरुवातीच्या चा ह्याच्यामध्ये सांगितलं आहे ऑथराईज कॅपिटलच्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त भांडवल म्हणजे सबस्क्राईब कॅपिटल गोळा करायला पाहिजे त्यातनं परत सबस्क्राईब कॅपिटलच्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त पेडअप कॅपिटल असलं पाहिजे म्हणजे सुरुवातीला ऑथराईज कॅपिटल हे रजिस्टर्ड कॅपिटल आहे त्यानंतर सबस्क्रिप्शन्स मागवायचे म्हणजे शेअर्स आपल्याला मार्केटमध्ये विकायचेत असं सांगून लोकांकडून वर्गणी स्वरूपामध्ये शेअर्सच्या सबस्क्रिप्शन्स घ्यायच्या आणि जे सबस्क्रिप्शन्स आलेले आहेत त्यापैकी काही पेडअप स्वरूपामध्ये म्हणजे त्यांच्याकडून काही पूर्ण शेअर्सची रक्कम विथ प्रीमियम असेल विथ डिस्काउंट असेल किंवा पार असेल तेवढी रक्कम त्या ते ठिकाणी गोळा करायची आणि हे किती रकमेपर्यंत असणं गरजेचं आहे तर सबस्क्राईब कॅपिटलच्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आता उदाहरणार्थ द्यायचं झालं तर सपोज ऑथराईज कॅपिटल आहे एखाद्या बँकेचं एक हजार कोटी तर मग एक हजार कोटीच्या पन्नास टक्के म्हणजे किती झाले पाचशे कोटी मग पाचशे कोटीपेक्षा जास्त काय असणं गरजेचं आहे सबस्क्राईब कॅपिटल म्हणजे पाचशे पन्नास कोटी सहाशे कोटी सातशे कोटी आठशे कोटी हे असणं गरजेचं आहे जास्तीत जास्त हजार कोटीपर्यंत आपण जाऊ शकतो कारण की आपलं ऑथराइज कॅपिटल किती आहे हजार कोटी म्हणजे हजार कोटीच्या निम्मे पाचशे कोटी पाचशे कोटीपेक्षा कमी म्हणजे चारशे कोटी तीनशे कोटी चारशे पन्नास कोटी चारशे नव्वद कोटी जर बँकेचं कॅपिटल असेल तर ते चालणार नाही त्यामुळं अनेक फायनान्शियल प्रॉब्लेम बँकांसाठी क्रिएट होतील पर्यायाने इन्व्हेस्टर्स असतील डिपॉझिटर्स असतील ते अडचणीमध्ये येऊ शकतात म्हणून वित्तीय संस्थांना कमीत कमी एवढं भांडवल गोळा करणं गरजेचं आहे त्यानंतर आता पुढं वाक्य जे सांगितलं अप कॅपिटल मोर दॅन फिफ्टी पर्सेंट ऑफ सबस्क्राईब कॅपिटल म्हणजे एक हजार ऑथराइज कॅपिटल असेल तर त्याच्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त म्हणजे पाचशे कोटीपेक्षा जास्त मग आपण समजूया की बाबा सहाशे कोटी सबस्क्राईब कॅपिटल आहे तर मग आता सबस्क्राईब कॅपिटल जर सहाशे कोटी असेल तर सहाशे कोटीच्या निम्म म्हणजे तीनशे कोटी आणि तीनशे कोटीपेक्षा जास्त हे काय असणं गरजेचं आहे अप कॅपिटल असणं गरजेचं आहे म्हणजे तीनशे पन्नास कोटी तीनशे पंचवीस कोटी तीनशे आणि प्लस ही रक्कम असणं गरजेचं आहे ते पेडअप कॅपिटल जास्तीत जास्त किती असेल तर वरती आपण ज्या उल्लेख केलेला आहे तीनशे कोटीपर्यंत आपण जाऊ शकतो म्हणजे ऑथराईज कॅपिटल एक हजार कोटी असेल सबस्क्राईब कॅपिटल पाचशे कोटीपेक्षा जास्त म्हणजे सहाशे कोटी आपण उदाहरणार्थ धरलं तर आणि त्याचं मग फिफ्टी पर्सेंट म्हणजे तीनशे तर तीनशेपेक्षा जास्त तीनशे वीस तीनशे पन्नास तीनशे साठ तीनशे ऐंशी चारशे पाचशे इथंपर्यंत आपण पेडअप कॅपिटल काय करू शकतो गोळा करू शकतो म्हणजे हे रिस्ट्रिक्शन्स बँकांना घातलेले आहेत की मिनिमम तुमचा फंड हा या मार्गाने गोळा करायचा आहे तुम्हाला त्याच्या प्रोव्हिजन्स सेक्शन इलेवन आणि सेक्शन ट्वेल्वमध्ये दिलेले आहेत हे त्या ऑडिटरला माहिती असणं गरजेचं आहे तर आणि तरच तो काय करू शकतो या पद्धतीने ऑडिट करू शकतो ते बघू शकतात की एवढं भांडवल इनिशियल कॅपिटल स्वरूपामध्ये कॅपिटल रिक्वायरमेंट स्वरूपामध्ये बँकेने उभं केलेलं आहे का नाही आता हे फीचर्सचा विचारात घेतला तर हे फीचर फक्त बँकिंग बिझनेससाठीच लागू आहे बँकांनाच लागू आहे इतर कोणत्याही कंपन्यांना हे फीचर लागू नाही कंपन्या कोणत्याही पद्धतीने त्यांचं भांडवल उभं करू शकतात त्यांना कोणत्याही पद्धतीचं रिस्ट्रिक्शन नाही म्हणजे जर तुम्ही कंपनी कायदा जर बघितला जुना कंपनी अस कायदा असेल किंवा नवीन कंपनी कायदा असेल तर एखाद्या कंपनीचं भांडवल एक हजार कोटी असेल आणि त्यांना दोनशेच कोटीची गरज असेल तर ते सबस्क्राईब कॅपिटल दोनशे कोटीसुद्धा घेऊ शकतात शंभर कोटीसुद्धा घेऊ शकतात पाचशे कोटीसुद्धा घेऊ शकतात किंबहुना हजारच्या हजार कोटीसुद्धा ते काय करू शकतात सबस्क्राईब किंवा पेडअप करू शकतात पण बँकांना मात्र हे रिस्ट्रिक्शन्स ठेवलेलं आहे की तुम्ही काय करायचं आहे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त तुम्हाला काय करता येईल करावं लागेल की भांडवल गोळा करावं लागेल तर आणि तरच तुमचा बँकिंग किंवा फायनान्शियल बिझनेस हा सफर होऊ शकतो आता हेच मी थोडंसं डायग्रॅमॅटिक प्रेझेंटेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमच्या लक्षात येतं आहे का ते बघा आता फॉर एक्झाम्पल हा सर्कल जो आहे एक हजर कोटी आपना हा एक हजार कोटीचा आहे आणि याला आपण असं म्हणूया की हे ऑथराईज कॅपिटल आहे म्हणजे रजिस्टर्ड कॅपिटल आहे तर मग आता याच्या निम्म आपण काय करणं गरजे निम्म्यापेक्षा जास्त हे आपण काय करणं गरजेचं आहे सबस्क्राईब कॅपिटल करणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला असं करावं लागेल की या पद्धतीने दुसरा सर्कलचा अभ्यास करावा लागेल हा सर्कल आपल्याला पन्नास टक्क्यापेक्षा जास्त साधतो पण शंभर टक्के नाही म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की पन्नास टक्क्यापेक्षा जास्त परंतु शंभर टक्के नाही यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे की सबस्क्राईब कॅपिटलच्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त काय असणं गरजेचं आहे पेडअप कॅपिटल असणं गरजेचं आहे म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की पेडअप कॅपिटलचा सर्कल हा सबस्क्राईब कॅपिटलच्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त दाखवतो सबस्क्राईब कॅपिटलचा सर्कल हा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आहे कशाच्या ऑथराईज कॅपिटलच्या म्हणजे आता तुम्ही जर विचारात घेतलं तर ऑथराइज कॅपिटलच्या सर्कलपेक्षा सबस्क्राईब कॅपिटलचा सर्कल लहान आहे आणि सबस्क्राईब कॅपिटलच्या सर्कलपेक्षा पेडअप कॅपिटलचं सर्कल लहान आहे याच्यावरून हो तुमच्या लक्षात आला असेल की पेडअप कॅपिटल सबस्क्राईब कॅपिटल आणि ऑथरायज कॅपिटल या संदर्भामध्ये जे काही फीचर्स बँकांना सांगितलेले आहेत ते या पद्धतीचे आहेत तर हे तुम्हाला दुसरं फीचर लक्षात आलं असेल यानंतर आपण काही महत्त्वाच्या गोष्टीकडे जाणार आहोत याच्या व्यतिरिक्त आर बी आयचे रूल्स अँड रेग्युलेशनसुद्धा फॉलो करावे लागतात मित्र तुम्हाला माहिती आहे की आर बी आय ही शिखर बँक आहे आणि या बँकेच्या अंतर्गत सर्व बँकांना काम करावं लागतं म्हणजे हा तर रूल बँकांनी पाळायचाच पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा एक कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो नावाचा एक रेशो आहे कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो ॲडिक्वेसी म्हणजे पुरेसे प्रमाणात मग भांडवल हे पुरेशा प्रमाणात असलं पाहिजे मग त्याचा एक रेशो ठरलेला तर तो, तो रेशो रिझर्व रिझर्व्ह बँक ठर ठरवते की कोणत्या बँकेचा रेशो कसा असला पाहिजे आणि त्यानुसार बँकांनी त्यांची कॅपिटल रिक्वायरमेंट पूर्ण करणं गरजेचं आहे इन शॉर्ट इन ॲडिशन ऑफ धीस मी धीस मीन्स अबव म्हणजे फिफ्टी पर्सेंट ऑफ सबस्क्राईब फिफ्टी पर्सेंट ऑफ पेड ऑफ कॅपिटल वगैरे आर बी आय हॅज इश्यूड सर्क्युलर आर बी आय काय करू शकते सर्क्युलर इश्यू करू शकते कशासाठी रिक्वायरिंग बँक्स टू मीट कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो इन ॲडिशन टू धीस द आर बी आय हॅज इश्यूड सर्क्युलर रिक्वायर्ड रिक्वायरिंग बँक्स टू मीट कॅपिटल ॲडुक्सी रेशो कॅपिटल ॲड्युक्युएसी रेशो बरोबर आहे किंवा तो मेंटेन करण्यासाठी रिझर्व बँक काय करू शकते सर्क्युलर इश्यू करू शकते बँकांना आदेश देऊ शकते की तुम्ही मिनिमम एवढं कॅपिटल ठेवणं गरजेचं आहे आता मिनिमम काय सध्या आता बँकेने रिझर्व बँकेने एट टाइम्स म्हणजे आठ पट भांडवलाचा म्हणजे भांडवल उभं करणं गरजेचं आहे आता हा कॅपिटल ॲडिक्युएसी रेशो हा त्यांच्या ट्रान्झॅक्शन्सवर ठरत असतो आणि त्यानुसार त्या बँकांना सांगितलं जातं की तुमचे ट्रान्झॅक्शन्स या प्रमाणात आहेत तर त्यापेक्षा आठ पट तुम्ही काय करणं गरजेचं आहे तुमचा कॅपिटल ॲडिक्युएसी रेशो मेंटेन करणं गरजेचं आहे म्हणजेच काय तर तेवढं कॅपिटल तुम्ही उभं करणं गरजेचं आहे नाव इट प्रेझेंट्स धिस रेशो शूड मिनिमम ऑफ एट टाइम्स कमीत कमी आठ पट असणं गरजेचं आहे पर्सेंटेजमध्ये सांगायचं झालं तर आठशे टक्के हे रेशो मेंटेन करणं गरजेचं आहे इट इज नेसेसरी दॅट ॲन ऑडिटर ऑफ द बँक्स मस्ट बी अवेअर ऑफ द कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो ऑफ द बँक या ठिकाणी ऑडिटर या रेशोबद्दल ऑडिटरला माहिती असणं गरजेचं आहे की सध्या बँकांना कोणता रेशो लागू आहे किती प्रमाणामध्ये चालू वर्षी भांडवल असलं पाहिजे किंवा त्याचं बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे तर ऑडिटरने हे अपडेट नॉलेज घेणं गरजेचं आहे तर आणि तरच तो काय होऊ शकतो चांगल्या पद्धतीचं चा। ऑडिट करू शकतो नाहीतर कोणत्याही अडचणी किंवा कोणतेही रि रिपोर्ट्स त्याचे बँकेला अडचणी निर्माण करू शकतात पर्यायाने इन्व्हेस्टर्स असतील डिपॉझिटर्स असतील किंवा जे कोण डेप्ट आहेत किंवा बॉरोअर्स असतील किंवा लोन ॲडव्हान्सेस दिलेले यांना पर्यायाने त्याच्यावरती परिणाम होईल यांचे नुकसान होऊ शकते लोन ज्यांनी घेतलेले ॲडव्हान्सेस घ्या ज्या ज्यांनी घेतलेले आहेत त्यांचा फायदा होतो पण डिपॉझिटर्स किंवा इन्व्हेस्टर्स किंवा बॉरोअर्स यांचं मात्र या ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता असते भविष्यामध्ये बँक जर अडचणीत आली तर बरेचसे आर्थिक प्रॉब्लेम्स उद्योगधंद्यांना व्यापाऱ्यांना किंवा ठेवीदारांना स्वीकारावे लागतात हे सर्व डिपेंड असतं ऑडिटरवर त्यामुळे ऑडिटरने काळजीपूर्वक ऑडिट करणं गरजेचं आहे यासाठी त्याला या, या काही फीचर्सचा अभ्यास करावा लागणार आहे तर आपण मित्रो हो, आज आपण दुसरं कॅपिटल रिक्वायरमेंट हे दुसरं महत्त्वाचं फीचर बघितलं की जे बँक ऑडिट करताना गरजेचं आहे आणि ऑडिटरने ते लक्षात घेणं गरजेचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मित्र हो फीचर्सचा विचार करत असताना रिझर्व फंड हे तिसरं महत्त्वाचं फीचर अभ्यासणार आहोत तत्पूर्वी या दोन फीचर्सचा पुन्हा एकदा ऑडिओ व्हिडिओ बघा नोट्स पाहात चला आणि तुमच्या कॉमेंट्स मला देत चला व्हिडिओबद्दलच्या तुमच्या कॉमेंट्स मला अपेक्षित आहेत जर तुम्हाला याच्यामध्ये काही बदल किंवा सुधारणा करणं गरजेचं वाटत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये त्या कॉमेंट्स पाठवा मी त्या पद्धतीने विचार करेन आणि नक्कीच जेवढं शक्य आहे तेवढं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन आणि जास्तीत जास्त समजेल या पद्धतीने मी प्रयत्न करेन थँक्यू धन्यवाद